या नवी मुंबई महापालिकेमध्ये 14 गावांच्या समावेशावरून पुन्हा एकदा गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे आमने सामने आलेले आहेत आणि त्यामुळे नवी मुंबईमध्ये गणेश नाईक आणि मंदा म्हात्रेंमधला वाद काही शमण्याचे नाव घेताना दिसत नाही आहे. बघूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट. नवी मुंबईत म्हात्रे नाईक वाद शमेना. 14 गावांच्या समावेशावरून पुन्हा संघर्ष. विधानसभेच्या तोंडावर वातावरण तापलं. नवी मुंबई महापालिकेत 14 गावांचा समावेश करण्यावरून आमदार गणेश नाईक आणि आमदार मंदा म्हात्रे पुन्हा एकदा आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. नवी मुंबई महापालिकेत 14 गावांचा समावेश करण्याला गणेश नाईक यांनी विरोध केला. ही 14 गावं नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करायची असतील तर गणेश नाईक यांनी सरकारसमोर काही अटी ठेवल्या. त्या अटींच्या पूर्ततेनंतर या गावांच्या समावेशाला आपला विरोध नसल्याचंही नाईक म्हणाले. याबाबतचं पत्र गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलंय. 14 गावांच्या परिसरामध्ये असलेल्या शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झाले, ते अतिक्रमण काढण्यात यावं. अट नंबर एक, नवी मुंबई या शहराशी त्या 14 गावांची भौगोलिक सलगता नाहीये. उत्तरेकडून येताना ठाणे महापालिकेच्या हद्दीतून यावं लागतं, दक्षिणेतून येताना पनवेल महापालिकेच्या हद्दीतून यावं लागतं. म्हणून आडवली बुतावलीतून त्या गावांशी कनेक्ट होण्याकरता एक बोगदा टनेल काढावा. आणि आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मी या आमच्या शहराच्या व्यथा कथा सांगणार पत्र दिलेलं आहे. तर दुसरीकडे बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे या 14 गावांच्या समावेशासंदर्भात सकारात्मक असल्याचं पाहायला मिळत आहे. गणेश नाईक यांच्या या भूमिकेवरून म्हात्रे यांनी गणेश नाईकांवर जोरदार निशाणा साधला. आम्ही कुठलं काम करायला घेतलं काय लगेच त्याच्यात को आता काल म्हणजे तुम्ही करायचं नाही आणि माझ्यासारखे एखादी कार्यकर्ती करत असेल तिलाही करून द्यायचं नाही आणि मग सांगायचं निधी मिळाला नाही, शासनाने निधी दिला नाही, हात पकडून ठेवले का? मी जर शासनाकडनं एवढा निधी आणू शकते तर तुम्ही तर पालकमंत्री होतात, मला पहिला निधी मिळाला पाहिजे होता. नवी मुंबईमध्ये आमदार गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांचा राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. हा संघर्ष या ना त्या कारणाने नेहमीच उफाळून येताना पाहायला मिळतो. म्हात्रे नायकांमध्ये नवी मुंबईमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवरून वाद आहेत त्यावर एक नजर टाकूया. 14 गावांचा नवी मुंबई मनपामध्ये समावेश करण्यावरून संघर्ष सुरू आहे. संदीप नाईक हे बेलापूर मतदारसंघात सक्रिय आहेत, त्यामुळेही वादाची ठणगी पडली आहे. बेलापूर सेक्टर 15 मधील मंदा म्हात्रे यांनी मागितलेल्या भूखंडाला गणेश नाईक यांनी विरोध केला होता. दिवाळे गावातील जेट्टीच्या उद्घाटनावरून म्हात्रे आणि नाईक यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली होती. आता 14 गावांच्या समावेशावरून पुन्हा एकदा नाईक आणि म्हात्रे आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर नवी मुंबईमधलं राजकीय वातावरण तापलंय. स्वाती नाईक, Zee24 तास, नवी मुंबई.